शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो इंडिया गुरुमध्ये मी सुरेश अकोलकर आपलं स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आपण आज बघणार आहोत सोयाबीन हे जे पीक आहे याचं उत्पन्न जे आहे आपल्याला डबल ते टिबल आपण कसं मिळवू शकतो यासाठी एक छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याची जर तुम्ही काळजी घेतली शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला शंभर टक्के सांगतो तुम्ही जे दरवर्षी उत्पन्न काढता त्यापेक्षा नक्की तुमचं उत्पन्न हे डबल होऊ शकतं फक्त त्यासाठी आपल्याला काळजी कोणती घ्यायची आहे कशा पद्धतीने पेरणी करायची आहे अंतर किती ठेवायचं बियाणं कसं वापरायचं त्या काय काय गोष्टी आपल्याला करायच्या आहे ज्या महत्त्वाच्या आहे पेरणीमध्ये आपण त्या सुरुवातीच्या काळामध्ये बऱ्याच वेळेस चुका करत असतो शेतकरी मित्रांनो या छोट्या छोट्या चुकामुळे आपल्याला पुढं त्या त्या पिकामध्ये सुधार होत नाही आणि आपलं उत्पादन हे कमी कमी होत चालतं पाच टक्के दहा टक्के वीस टक्के अशा पद्धतीने आपलं हे उत्पादन कमी होतं तर त्यासाठी सुरुवातीपासून आपल्याला काय काय करण्याची गरज आहे हे आपण आज बघणार आहोत शेतकरी मित्रांनो जेणेकरून जे, जे आपलं उत्पादन आहे ते चांगल्यात चांगलं मिळेल यासाठी तर व्हिडिओ सुरू करण्याआधी जेही शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असते शेतकरी मित्रांनो त्या सर्व शेतकरी मित्रांनी सबस्क्राईब नक्की करायचं आणि या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रापर्यंत जास्तीत जास्त शेअर करायचं आहे व्हॉट्सअप करा फेसबुक करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ कुठंही स्किप न करता शोटपर्यंत बघा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यासाठी साठी अतिशय म्हणजे अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो नेमकी आपण बघूया की आपल्याला सोयाबीन या पिकाची पेरणी कधी करायची तर सोयाबीन या पिकाची जी पेरणी आहे तर ती तुम्ही एक जूनपासून पुढे एक पंधरा जुलैपर्यंत कधीही करू शकता तुमच्या जे वातावरण आहे त्यानुसार कारण पाऊस हा कधी पडतो जर पाऊस पडला तर तुम्ही पेरणीला सुरुवात करू शकता आपल्याकडं कर साधारण सात जूनपासून चांगल्या पावसाला सुरुवात होते शेतकरी मित्रांनो त्यामुळे आपण एक पंधरा जून ते पंधरा जुलै हा जो कालावधी आहे हा पेरणीसाठी अतिशय योग्य असा कालावधी आहे सोयाबीनसाठी त्यामुळे या कालावधीमध्ये आपण जी आहे सोयाबीनची पेरणी करू शकतो तर सोयाबीन पेरताना शेतकरी मित्रांनो आपल्याला एकरी जी आहे तीस किलो बियाणं वापरायचं आहे म्हणजे जास्त हे वापरायचं नाही जर तुम्ही जास्त वापरलं तर तुमचं सोयाबीन पीक हे जास्त दाट होईल आणि कमी वापरलं तर प्लांट पॉप्युलेशन कमी राहील त्यामुळं बियाणं वापरताना शेतकरी मित्रांनो आपल्याला एकरी तीसच किलो बियाणं या ठिकाणी वापरायचं आहे सोयाबीनमध्ये हा झाला पेरणीचा विषय तर यानंतर आहे की आपण जे बियाणं घेणार आहोत तुम्ही चार ठिकाणी चौकशी करून एक चांगल्या दर्जाचं बियाणं निवडा एक चांगल्या कंपनीचं चा, चांगल्या दर्जाचं की जे चांगला अनुभव आहे ज्या शेतकऱ्यांचा असं बियाणं आपल्याला या ठिकाणी निवडायचं की ज्याला ज्याचं मागच्या वर्षी उत्पादन चांगलं आलं आणि जर तुम्ही घरचं बियाणं जर वापरत असाल शेतकरी मित्रांनो तर घरच्या बियाण्याची क्वालिटी चेक करा त्याचं जर्मिनेशन म्हणजे त्याची उगवण शक्ती ही सर्वप्रथम तुम्ही चेक करून घ्या तुम्हाला यासाठी सोपा आहे की तुम्ही एका पेपरवर पण शंभर दाणे टाकून त्याचं चे जर्मिनेशन चेक करू शकता किंवा गादीवाफ्यावर आता सध्यासुद्धा तुमच्याकडं जर एका गादीवाफ्याचं पाणी उपलब्ध असेल तर त्या गादी वाफ्यावर शंभर ते दोनशे बियाणे टाकून किती बियाणे उतरून येतात याप्रमाणे तुम्ही बियाण्याची जर्मिनेशन चेक करू शकता तर हा झाला बियाण्याचा विषय तर तुम्ही घरचं वापरा किंवा हायब्रिड जे बियाणं आज मिळतं त्याचे वापरू शकता तर बियाणं पेरण्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्याला बीज प्रक्रिया करणं ही खूप आवश्यक आहे बीज प्रक्रियासाठी आपण एक सेपरेटली व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी दिलेला आहे तर तो व्हिडिओ आपल्या यूटूब चॅनलच्या लिंकवर जाऊन तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो तर यामुळे तुम्ही या आपल्याला सोयाबीन या पिकाची बीज प्रक्रिया करणं अतिशय महत्त्वाची आहे ती उगवणीसाठी आणि उगून आल्यानंतर जो बुरशीजन्य रोग आपल्या पिकावर येत असतो तो येऊ नये यासाठी जवळजवळ तुम्ही जर बीज प्रक्रिया केली तर तुमच्या पिकाचं चाळीस ते पंचेचाळीस दिवसापर्यंत या ठिकाणी संरक्षण होत असतं शेतकरी मित्रांनो त्यामुळे बीज प्रक्रिया ही शंभर टक्के करा तर यानंतर विषय की आपल्याला पेरणी ही कर्तेवेज कशी करायची किती अंतरावर बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्याला हा प्रश्न विचारला होता की आपल्याला जी पेरणी आहे ती किती अंतरावर तर सोयाबीन हे जे पीक आहे शेतकरी मित्रांनो हे एक जास्त वाढत नाही त्यामुळे याचे जे दोन सरीतलं अंतर आहे हे दीड फूट म्हणजे पंचेचाळीस सेंटीमीटर अंतरावरती तुम्ही या ठिकाणी याची जी पेरणी आहे ती करू शकता आणि जे दोन दाण्यातील अंतर आहे हे साधारण पाच सेंटीमीटर पेरणी करताना या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे की दीड फुटाची सरी आणि पाच सेंटीमीटर अंतरावर फक्त पेरताना आपल्याला काळजी एक घ्यायची आहे की आपलं जे बियाणं आहे हे तीन ते पाच सेंटीमीटरपेक्षा जास्त खोल जायला नको जर दाणा हा जमिनीमध्ये जास्त खोल गेला तर जर्मिनेशन म्हणजे उतरून यायला त्याला खूप मोठ्या अडचणी येत असतात त्यामुळे बियाणं हे तीन ते पाच सेंटीमीटरपेक्षा जास्त खोल जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि सर्वात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो आपण जी सोयाबीनची पेरणी करणार आहात ही पेरणी करताना आपल्याला जी पहिली खताची मात्रा आहे सोयाबीन या पिकासाठी आपण खताच्या मात्रेसाठी सुद्धा आपल्याला एक व्हिडिओ दिलेला आहे तो तुम्ही बघू शकता की आपल्याला खताची कोणती मात्रा द्यायची तर ती खताची मात्रा आपल्याला सोयाबीन हे पीक पेरतानाच आपल्याला त्यासोबतच आपल्याला खत हे टाकायचं आहे खताची पहिली मात्रा द्यायची आहे यामुळे जो उगवताना जो दाना आहे त्याला न्यूट्रन चांगले मिळतात कारण नत्रयुक्त खत हे हे पिकाला लवकर लागतं आणि नत्रयुक्त फ खत हे पिकाच्या वाढीसाठी खूप चांगलं असतं शेतकरी मित्रांनो सुरुवातीच्या काळात जर तुमच्या पिकाला म्हणजे सोयाबीन या पिकाला जर नत्र मिळालं तर त्याची वाढ चांगली होती आणि जोमदार कोंब जो आहे तो चांगला निघतो आणि जेवढं सशक्त वाढ सशक्त कोंब हा तुमचा सोयाबीनचा राहील तेवढंच पुढं तुमच्या सोयाबीन या पिकाला चांगल्यात चांगलं उत्पादन चांगल्यात चांगल्या शेंगा लागायला मदत होते यामुळे आपल्याला पेरणी करतानाच खत दे फार हे फार आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो तर यानंतरचा जो वीज प्रक्रिया तर तुम्हाला सांगितली बीज प्रक्रिया आपल्याला करायची आहे आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट शेतकरी मित्रांनो की बरेच शेतकरी हे तणनाशक वापरता असतात वापरत असता सोयाबीन या पिकात तर तणनाशक वापरताना आपल्याला काही काळजी घ्यायची आहे शेतकरी कारण तणनाशक हे बरेच वेळेस घातक ठरू शकतं शेतकरी मित्रांनो यामुळे आपल्याला तणनाशक कधीही वापरताना जे तणनाशक तुम्ही वापरत आहात तर पेरणी झाल्यानंतर साधारण आणि एकवीस दिवसानंतरच एकवीस ते अठ्ठावीस दिवसानंतर आपल्याला तणनाशकाचा या ठिकाणी वापर करायचा आहे आणि तणनाशक हे योग्य प्रमाणात आणि योग्य जे तणनाशक आहे त्याचाच वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे की ज्याची शिफारस कंपनीने केलेली आहे सोयाबीन या पिकासाठी तेच तणनाशक आपल्याला या ठिकाणी शेतकरी मित्रांनो वापरायचं आहे आणि योग्य प्रमाणात वापरायचं आहे त्याचं जास्त प्रमाण वापरू नका आणि त्यासोबत शक्यतो तुम्हाला जर चिलेटेड झिंक वापरता आलं तर ते वापरा कारण चिलेटेड झिंकमुळं तुमच्या पिकावर जो पिवळेपणा येतो किंवा वाढ थांबू शकते तणनाशकामुळे तर ती तुमची थांबत नाही सोयाबीन या पिकामध्ये त्याच्यामुळे तणनाशक वापरताना तुम्ही झिंकचा वापरही करू शकता शेतकरी मित्रांनो फक्त कंपनीच्या रेकमेंडेडनुसार वापर करा शेतकरी मित्रांनो आमचं म्हणणं एवढंच राहील तणनाशक योग्य रीतीने कारण बरेच वेळेस आपल्याला आपल्या पिकाचा लॉस हा तन्नाशकामुळे होत असतो तर शेतकरी मित्रांनो या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही जे सोयाबीन आहे पेरताना आपल्याला काळजी घ्यायची म्हणजे पेरणी जी आहे ती वेळेवर करायची आहे बियाणं जे आहे ते योग्य घेऊन त्याला बीज प्रक्रिया करून ते योग्य कालावधीतच पेरल्या गेलं पाहिजे आणि जे अंतर आपण सांगतो आहे त्या अंतराने तुम्हाला तीसच किलो बियाणं या ठिकाणी वापरायचं आहे कारण सोयाबीन हे जे पीक आहे शेतकरी मित्रांनो हे पीक नव्वद ते एकशे दहा दिवसाचं आहे हे कमी कालावधीचं पीक असल्यामुळे याच्यामध्ये सुरुवात तीच्या काळामध्ये आपल्याला ही काळजी घेणं खूप महत्त्वाची असते त्यामुळे या गोष्टी तुम्ही पेरतेवेळेस करा आणि तुमचं जे उत्पादन आहे ते जास्तीत जास्त वाढवा शेतकरी मित्रांनो आणि एवढ्या गोष्टी कारण यावर्षीही आपल्यासाठी पाऊस खूप चांगला आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक नक्की करा आणि आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रापर्यंत व्हॉट्सअप करा त्याच्यानंतर फेसबुकला पाठवा आपल्या ग्रुपवर पाठवा शेतकरी मित्रांनो आणि जे शेतकरी मित्र आज पहिल्या वेळेस आपला व्हिडिओ बघत असतील त्या शेतकरी मित्रांनी सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो आपल्या सगळ्यांचे धन्यवाद